तिकडे पाऊस घेऊन, म्हणजे अर्थातच त्याच्याकडनं काही पावसाच्या कविता ऐकायला, त्याला काही पावसाच्या कविता ऐकवायला. कौशल हा माझा खूप लाडका संगीतकार आहे, म्हणजे तो अतिशय संवेदनशील आहे. कवितेवर त्याचा खूप प्रेम आहे आणि माझ्या मते तो अत्यंत प्रतिभाशाली असा संगीतकार आहे. त्याला प्रतिभावान म्हटलेलं आवडत नाही, पण मला त्याला प्रतिभावानच म्हणायला आवडत. काढ बघते मी त्याची, येईल तो. त्याची म्हणजे पावसाची नाही, कौशलची. हॅलो, हाय, तुझीच वाट बघते. तू येणार म्हणून मी बऱ्याच पावसाच्या कविता चाळत होतो, म्हणजे काढून ठेवलेत वगैरे असं नाही, पण चाळत होतो की किती आहेत. खर तर पावसाच्या गाण्यांचा एक अख्खा कार्यक्रम करतो मी. मला असं वाटतं पाऊस हा असा विषय आहे ना की कुठल्या कवीनी त्याच्यावरती लिहिलं नसेल असं होणं शक्य नाही, कारण तो सगळ्यांनाच इतका आकर्षित करतो. हॅपनिंग आहे ना, हॅपनिंग ऋतू आहे. नलेश पाटील म्हणतात की मला पावसाळा का आवडतो, तर तो एकच असा ऋतू आहे जो चलत ऋतू आहे. म्हणजे वारा वाहत असतो, झाड हलत असतात, पाऊस पडत असतो, नद्या वाहत असतात, ओहोळ वाहत असतात, असं सगळं काहीतरी मोशन घडत असत. म्हणूनच हॅपनिंग मुवमेंट आहे ना कंटिन्युअसली. आणि कसं आहे की जिथे पाऊस नाही अशा मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागामध्ये तिथे पावसाची ओढ आहे म्हणून लिहितात, आणि तिथे पाऊस भरपूर असतो कोकणासारख्या ठिकाणी तिथे पाऊस येतो म्हणून लिहितात. त्यामुळे कुठलाही कवी पावसावर लिहित नाही असं होऊ शकत. आणि पावसाची रूप पण खूप आहेत ना, म्हणजे पावसाची वाट बघत राहणं हे त्याचं एक वेगळं रूप आहे. तो अचानक येणं, तो सतत येत राहणं, किंवा त्याचा कंटाळा येईपर्यंत त्यांनी येणं, किंवा आपला जो मूड असतो तो त्याच्यामध्ये दिसणं, म्हणजे त्यांनी आपल्या आवडत्या व्यक्तीला आणलं तर कवी खुश असतो. आवडत्या व्यक्तीचा जो विरह असेल तर तोच पाऊस वाटतो. अशी किती रूप आहेत ना पावसाची. तू काय ऐकणार आहेस? ऐकवायला तसं खूप आहे, म्हणजे आता नरेश पाटलांचं नाव घेतलं तर नलेश पाटलांचे असे छोटे छोटे तुकडे मला खूप आठवतात, कारण त्यांनी खूप लिहिलंय पावसावर. कि म्हणजे पाऊस येत नाही तेव्हा कोणी पुसल्या हिरव्या जागा, कोणी खोडल्या नदीच्या रेघा. कोणी पुसल्या हिरव्या जागा, कोणी खोडल्या नदीच्या रेघा. तळ्याच्या पायाला किती या भेगा, पायाची आग भिडली नभा, भिडली नभा. आता तरी निळ्या पाण्याचा लेप, मातीच्या अंगाला देरे देढगा. तळ्याच्या पायाला किती या भेगा, किती या भेगा. वा, तुला कवितांची आवड कशी निर्माण झाली? म्हणजे संगीताची होती आणि कविता स्वरबद्ध करण्यासाठी तू कवितेकडे आकर्षित झाला का? नाही, असं प्रोसेस होती. लहानपणी काय व्हायचं की कविता आवडायच्या लक्षात ठेवण्यासाठी म्हणून मी त्या चालीत म्हणायचो. आणि मग आधी ते काहीतरी सिनेमाच्या चाली देण्यात आला वगैरे असं. आणि मग कधीतरी सहावीत वगैरे कुसुमाग्रजांच्या एका कवितेला आपसूक स्वतःची चाल लागली, तेव्हा आपण ही चाल दिलीये वगैरे हे मला आविर्भाव माहितीच नव्हतं. पण त्याच्यामुळे कविता गाऊन म्हणायची एक आवड लागली. आणि त्याच्यानंतर मग गझलची आवड लागली. गझलची आवड लागली त्यामुळे मग त्याच्यातलं काव्य काय आहे ते जाणून घ्यायचे. मग पुढे गझल लिहायला लागलो आवडायचं आवडायचे म्हणून. आणि मग त्याच्यामुळे ते सगळी आवड. पण आता म्हणजे मला ऑन रेकॉर्ड हे सांगायला आवडेल की मला कवितांची आवड लागली कारण लोक मोठ्यांनी कविता गाऊन म्हणत होते त्या काळात. आता मुलांना आपल्या गाऊन कविता म्हणूनच दाखवत नाही आपण. पाठांतराची सगळी गंमत आपण मुलांची घालवलेली आहे. उलट आवड लागते ती सगळी पाठ करून म्हटल्यामुळेच लागते. आता काय झालंय आणि की कविता या एकतर सगळेजण मराठी मीडियम मध्ये नसतातच, इंग्लिश मीडियम मध्ये असतात. मराठी हा दुसरा सेकंड लँग्वेज असते आणि कविता ही फक्त सिलेबस पुरती
प्रश्नांची उत्तरं देण्यापुरती राहिली. म्हणजे या सगळ्या कार्यक्रमाचा किंवा या सगळ्या प्रोजेक्टचा माझा हेतू हाच आहे की पुढच्या पिढ्यांपर्यंत या कविता टिकून राहाव्या, म्हणजे अभिजात कविता टिकून राहाव्या, हाच मुळात हेतू. आता कुठली ऐकवतोस? आता आणखीन एक कथा नलेश पाटलांचीच आपण कविता गातोय, त्यांचीच एक कविता आहे. घन आभाळीचा तडकावा मातीस मिळावा शिडकावा. क्या बात आहे. हा, घन आभाळीचा तडकावा मातीस मिळावा शिडकावा. झाडावरती पुन्हा नव्याने रंग हिरवा फडकावा. क्या बात आहे. घन आभाळीचा तडकावा. वाव. का घनांच्या झुंडी काळ्या निळाईत त्या हरवाव्या. का विजेच्या नुसत्या ओळी आभाळाने गिरवाव्या. वाव. का घनांच्या झुंडी काळ्या निळाईत त्या हरवाव्या. का विजेच्या नुसत्या ओळी आभाळाने गिरवाव्या. झगमगणाऱ्या तड्या मध्ये घन एखादा तरी अडकावा. घन आभाळीचा तडकावा. आता हे ऐका. ऊन मातीवरचे उचलावे सूर्यात पुन्हा ते ढकलावे. वाव. ऊन मातीवरचे उचलावे सूर्यात पुन्हा ते ढकलावे. आभाळ जरासे घसरावे निवांत भुईवर पसरावे. मरुभूमिगत मरू लागल्या मनावरी घन धडकावा. क्या बात आहे. घन आभाळीचा तडकावा. चला सोडवू गुंता गुंता कळवळणाऱ्या भेगांचा. सडा घालूया मातीवरती झुळझुळणाऱ्या रेघांचा. चला सोडवू गुंता गुंता कळवळणाऱ्या भेगांचा. सडा घालूया मातीवरती झुळझुळणाऱ्या रेघांचा. ध्यास लागला कुठे कुठे हा झरा मोकळा हुडकावा. घन आभाळीचा तडकावा मातीस मिळावा शिडकावा. झाडावरती पुन्हा नव्याने रंग हिरवा फडकावा. घन आभाळीचा तडकावा. वाव, खूपच मजा आली. क्या बात आहे. खूप छान अशी इमेजरी आहे ना याच्यामध्ये की ती सगळी. नलेश पाटील चित्रकार असल्यामुळे ती त्यांच्या कविता या चित्रमय किंवा चित्ररूपीच आहेत त्या. वा, मी त्यांना एकदा लाईव्ह ऐकलं होतं आणि मी ऐकतच राहिले होते. मला आठवत आहे लिटरली. खरोखर उभं करतात सगळं असं म्हणतो ते आपल्या डोळ्यासमोर. पाऊस असा असतो ना की मला वाटतं की आपण बघू तसा तो असतो. म्हणजे एक नीरजांची कविता आहे माझ्याकडे. म्हणजे त्यांनी ते रूपक वापरलंय पावसाचं आयुष्य जगण्याविषयी. म्हणजे आपण पाहतो की एखादं लहान मुलं असं बेधडक पावसात भिजायला जातं, तसं आपण नाही जात मोठे झाल्यानंतर. कदाचित आपण सगळ्या परिणामांचा विचार करतो की भिजू मग सर्दी होईल मग ताप होईल आणि हे आता हे कपडे ओले होतील आणि असं तसं. पण ते एक धडाडी जी लहान मुलांच्या वृत्तीमध्ये असते किंवा ती तरुणाईत असते आणि जी थोडस वृद्धत्व आल्यावरती निघून जाते आयुष्याविषयीची पण, तर तसं रूपक देऊन त्यांनी एक कविता लिहिली आहे. मी तुला ऐकवते, तुला आवडेल. पाऊसच नाव आहे त्याचं, निरर्थकाचे पक्षी म्हणून त्यांचं जे कविता संग्रह त्यातलं आहे. पावसाचा टपोर थेंब धपापत येतो लाल तांबडा पूर हो. पावसाचा टपोर थेंब धपापत येतो लाल तांबडा पूर होऊन तेव्हा काळ्या कुट्ट अंधाराचे पडदे खिडकीवर ओढून बसलेली म्हातारी कंबरेत वाकून शिवत असते गोधडी उबेची. पोरीला जन्मभर पुरेल अशी पावसाचे बर्फगार तुकडे गोळा करून.
पावसाचे बर्फगार तुकडे गोळा करून फ्रॉकच्या पसाऱ्या तिची पोर चोखत असते जीवनरस उंबरठ्या बाहेर बसून इच्छा आणि तृष्णा ओथंबलेल्या पावसागत भरून आलेल्या साऱ्या शरीरभर. बाहेरचा पाऊस नकोय आत म्हातारीला, बाहेरचा पाऊस नकोय आत म्हातारीला, आणि पोरीला तर केव्हाचे वेध लागलेत उंबरठ्या बाहेरचे. पाऊस हवाय पोरीला आणि त्याच्यासोबत गारा आणि भणाण वाराही. पाऊस हवाय पोरीला आणि त्याच्यासोबत गारा आणि भणाण वाराही. पोरीला नाही वाटत भय वादळाचं, तिला भोगायचं आहे झोडपणारा पाऊस चहू बाजूंनी. भातारी भयचकित, भातारी भयचकित घालते टाके वेगानं आभाळ शिवायचे तिला. पोर शोषून घेते पाऊस साऱ्या अंगावर तरी नाही भागत तहान. पोर शोषून घेते पाऊस साऱ्या अंगावर तरी नाही भागत तहान. हे बघा, हे खूप छान आहे. म्हातारी वाट पाहते ऋतू बदलण्याची, म्हातारी वाट पाहते ऋतू बदलण्याची, आणि पोरीच्या अंगात तर पावसाळा ऋतून बसलाय कायमचा. आणि पोरीच्या अंगात तर पावसाळा ऋतून बसलाय कायमचा. क्या बात, मस्त आहे ना? क्या बात आहे. तुझ्याकडनं अजून कविता ऐकायच्या आहेत कौशल, आणि मला असं वाटतं एक पेटीची वगैरे साथ घेऊन आपण अशी छान मैफिल जमवूया. कुठे बसूया? इकडे खिडकीत. चल. रंगीत झाले मन कसे दरवळे, मन कसे दरवळे, साजण नाग श्रावण नाग झोका मंद सुखाची चाहूल आली, वीज लोचनी जागी झाली. स्पर्श सुखाची चाहूल आली, वीज लोचनी जागी झाली. तनमनी
सळसळे साजणाला ग श्रावणाला ग झोका मंद झुले श्रावणाला ग थेंबांची कानवखी थर थर गत जन्मीचे सूरनावर थेंबांची कानवखी थर थर गत जन्मीचे सूरनावर सुखौरी समळे सुखौरी डुचमळे श्रावणानाग साजणानाग सुका मंद झुले श्रावण याच्यावरनं मी कॉलेजमध्ये असताना कंपोज केलेली एक कविता आठवली नादो मानोरांची तो सारेगामापा मध्ये पण करेक्ट 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 रान ओले चिंब ओले तुझ्या काती वले नाला वस्त्र लागट लाख ऐकूया हो वस्त्र लागट लाखले प्राण ओले चिंब ओले साऊलीचे जाळे तुझ्या डोळ्यात गुंतले रानवले चिंबवले रानवले पिक झोले रान अंधार बनात वारे झिंगून गेलेले रानवले चिंबवले तुझ्या काती वलेण्याला वस्त्र लागट लाखले आ 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
मस्त मला मजा आली खूप वर्ष निघायला. थँक्यू कौशल. अरे थँक्यू. कम म्युझिकल केला असतो आमचा हा पावसाचा एपिसोड. थँक्यू. पाऊस हेच म्युझिक आहे. खरं काय पाहिजे अजून काय पाहिजे. ही आमच्याकडनं एक तुला छोटीशी गिफ्ट. अरे वा. आय होप क्या बात मैं और मेरी तन्हाई. वा 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 मस्त. थँक्यू. क्या बात है. तो अक्सर बातें करते रहेंगे आगे भी. हो आणि एक एपिसोड मध्ये माझेही मन भरणार नाही आणि मला वाटतं माझ्या प्रेक्षकांचंही मन भरणार नाही. त्यामुळे लवकरच तुझ्या बरोबर अजून एक विषय घेऊन अजून एक एपिसोड करू. जरूर. आमच्या या कवितांच्या मैफिली ह्या अशाच चालू राहतील आणि तुम्ही अशाच त्या पाहत राहा आणि त्या पाहण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा सरस्वती वाहिनी. Oh,